इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीच्या विलीनीकरणानंतर केंद्र सरकारनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आवडत्या अबाईड विथ मी या ख्रिस्ती भजनाची धून यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून वगळली आहे. भारतीय लष्कराने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रम पत्रिकेतून ही बाब उघड झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभाद्वारे तिन्ही सेना दलांना आपापल्या बराकींमध्ये परतण्याचा अधिकृत संदेश दिला जातो. या समारंभामध्ये तिन्ही सेना दले सहभागी होतात आणि पारंपरिक धून वाजवत माघारी फिरतात. या सर्व धून लष्कराच्या बँडद्वारे वाजवण्यात येतात, त्यामध्ये अबाईड विथ मी याचाही समावेश होता. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त साम टीव्ही. प्रजासत्ताक दिनी होणारा बीटिंग द रिट्रीट सोहळा काहीसा खास असणार आहे, कारण या सोहळ्यादरम्यान 1000 ड्रोन 10 मिनिटं आकाशामध्ये पाहायला मिळणार आहेत. हे ड्रोन आकाशात सोडण्यात येणार असल्यामुळे आजूबाजूचा परिसर ड्रोनमधून नाहून निघणार आहे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर ड्रोन शोचं आयोजन करणारा भारत पहिलाच देश ठरणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याला परवानगी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाची परेड यंदा अर्धा तास उशिरानं सुरू होणार आहे, म्हणजेच सकाळी 10:00 ऐवजी ही परेड 10:30 वाजता सुरू होईल. 26 जानेवारीला सकाळी राजपथ परिसरामध्ये धुकं असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे, त्यामुळे परेडच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्रीय गृह खात्यानं घेतला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही परदेशी पाहुणे नसणार आहेत, तसंच केवळ 5 ते 8 हजार जणांच्याच प्रत्यक्ष परेड पाहता येणार आहे. ओमायक्रॉनच्या धोक्यामुळे उपस्थितांची संख्या कमी करण्यात आली आहे. यंदा केवळ 10 राज्यांचे चित्ररथ राजपथावर झळकणार आहे.